उर्दू पत्रकारितेचा एक महत्वाचा आधार आणि ज्येष्ठ पत्रकार रफी उद्दुन रफिक यांचं निधन झालं उर्दू पत्रकारितेचे आधार आणि सबकी आवाज चॅनलचे रफी रफीक उद्दीन रफिक यांचं हृदयविकारानं निधन झालं ते पंचावन्न वर्षाचे होते अंत्यसंस्काराची प्रार्थना रात्री उशिरा हजरत बुराण उद्दीन रेहमतुलाही आले खुलदाबाद यांच्या समाधीस्थळी करण्यात आली अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मागे पत्नी तीन मुले एक मुलगी असा परिवार आहे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर त्यांना औरंगाबाद शहरातील सहारा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना घाटी फार्मसीमध्ये हलवण्यात आलं त्यांच्यावरती सायंकाळी उपचार सुरू होते रफिक हे औरंगाबादच्या नामांकित पत्रकारांपैकी रफी एक असून ते पत्रकारेशी संबंधित आहेत रफी उद्दीन रफिक यांनी उर्दू टाइम्स मधून त्यांनी संघटनेशी संबंधित राहिलेले उर्दू टाइम्स चे विभाजन झाल्यानंतर रफिक मिनी उर्दू न्यूजशी संबंधित झाले रफिक यांनी पत्रकारितेच्या जगतात एक अविभाज्य छाप सोडली ते निर्भय पत्रकार एक उत्कृष्ट वक्ते आणि एक उत्कृष्ट विश्लेषक होते रफिक यांना धर्मातील वडील जनाश आणि त्यांच्या शिकवणी बद्दल मनापासून प्रेम होतं त्यांचं संपूर्ण आयुष्य मानवतेच्या ध्येयासाठी वाहिलं ते अतिशय मनमिळाऊ दयाळू नम्र माणूस म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व होतं पत्रकारितेबरोबरच ते, ते शिक्षण क्षेत्रातही कार्य करत होते जोपर्यंत ते सक्रिय होते तोपर्यंत त्यांनी नेहमीच अंतर्गत गरीब पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कठोर परिश्रम घेतले त्यांचे सेकडो विद्यार्थी आहेत ते मूळचे खुलताबाद येथील आहेत आणि गेल्या काही वर्षापासून ते औरंगाबादला रफिक यांच्या जाण्यानं उर्दूला मोठा धक्का बसणार त्यांच्या सहकार्याने अनेक जण अनेक महिला विद्यार्थी देखील राष्ट्रीय अभ्यासक्रम पूर्ण करू शकल्यात दैनिक एशिया प्रेसच्या प्रकाशनाच्या पहिल्या दिवसापासून ते त्यांचे सहाय्यक आणि सहकारी होते विशेषतः चौतीस वर्ष उर्दू पत्रकारिशेतील संबंधित होते त्याचवेळी सोशल मीडियाची गरज ओळखून त्यांनी सबकी आवाज मीडिया या नेटवर्क युट्यूब चॅनलला देखील सहभाग घेतला ज्याद्वारे शहर आणि येथील वातावरण आणि जिल्ह्यातील समस्या यावर त्वरित प्रकाश टाकून त्यांनी समाजकार्य केलं उर्दू टाइम्स या औरंगाबादच्या विभागाचे प्रभारी होते समर्पित व्यक्तिमत्व अलीकडे उर्दू पत्रकारिते व्यतिरिक्त रफिक यांच्या निधनामुळे शिक्षण विभागाचं मोठं नुकसान झालं त्यांच्या जाण्यानं एक पोकळी तयार आहे जी कधीही भरू शकत नाही ज्येष्ठ पत्रकार रफिक यांच्या जाण्यानं नक्कीच पत्रकारितेचं देखील तितकंच नुकसान झालंय न्यूज टुडे ट्वेंटी फोर कडनं त्यांना भावपूर्ण आदरांजली प्रतिनिधी रफिक शेर खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर सिल्लोड राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी